हा युतीमध्ये असलेले रवी राणा यांना त्या कारणाने कायम वादात असतात। आता मात्र त्यांच्याच मित्रपक्षाने त्यांना सुनावलंय। महायुतीतल्या नेत्यांच्या टार्गेटवर राणा आलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रवी राणांना जाहीर कानपिचक्या दिल्या। याला कारणीभूत ठरलं अमरावतीतलं सगळं राजकारण। नेमकं काय घडलं पाहूया खास रिपोर्ट। महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। राणा परिवाराला देखील सांगतो, तुम्ही महायुतीचे घटक ते विनाशकाली विपरीत बुद्धी आहे। त्याच्याबद्दल न बोललेलं बरं। तो स्वतःच्या बोलण्यातनं त्यांनी त्याच्या पत्नीचा पराभवाला ते कारणीभूत ठरलं। महायुतीत असलेले रवी राणा महायुतीतील नेत्यांच्या टार्गेटवर आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रवी राणांना जाहीर कानपिचक्या दिल्या। महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। ते विनाशकाली विपरीत बुद्धी आहे। त्याच्याबद्दल न बोललेलं बरं। रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे। मात्र अमरावतीच्या राजकारणात रवी राणांचं अडसूळ कुटुंब असो किंवा अमरावतीतील भाजपचे स्थानिक नेत्यांबरोबरचे वाद परिचित आहेत। अशातच रवी राणांनी अमरावतीच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्यामुळं महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। सणासणामध्ये जिद्दी रवी ताकदीर भिडलो आहे की या ठिकाणी कमळ फुललं पाहिजे। एखादी अमरावतीची सीट कमी झालं चालेल, कमळ कमी झालं। अमरावती विधानसभेत महायुतीकडून राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके घड्याळ चिन्हावर उभ्या आहेत। रवी राणांच्या या विधानांवर एनसीपीचे पक्षप्रमुख अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। रवी राणांना कानपिचक्या दिल्यात। ते विनाशकाली विपरीत बुद्धी आहे। त्याच्याबद्दल न बोललेलं बरं। तो स्वतःच्या बोलण्यातनं त्यांनी त्याच्या पत्नीचा पराभवाला ते कारणीभूत ठरले। शेवटी लोक काही काही बोलत असतात, आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं। काही गोष्टी साईड ट्रॅक करायच्या। लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही, जनता सकारात्मक विचार करत असते। एकीकडे अजित पवारांनी रवी राणांचे कान टोचलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राणा दाम्पत्याला खडे बोल सुनावले। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नका अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही रवी राणांना फटकारलंय। याचं कारण ठरलंय दर्यापूरमध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने भाजपचे माजी आमदार रमेश बुंदले यांना दिलेली उमेदवारी। यामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी रवी राणांना थेट महायुतीचा धर्म पाळण्याचा सल्ला दिलाय। मी सगळ्यांना सांगतो की महायुती मजबूतीने लढते। महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे। आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे। महायुतीमध्ये आपण राहायचं आणि महायुती विरुद्ध काम करायचं हे बिलकुल या ठिकाणी कोणी करता कामा नये। अजित पवारांपाठोपाठ मुख्यमंत्र्यांनीही फटकारल्यामुळे रवी राणा काहीशे बॅकफूट वर आले। अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणांना पराभव स्वीकारावा लागला। त्याची सल रवी राणांना आहे। भाजपच्या जवळ असलेले रवी राणा आता शिवसेना आणि एनसीपी नेत्यांच्या निशाण्यावर आले। आता अमरावती मधील महायुतीतील धुसफूस शमणार की याचा फटका बसणार याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अमरावती।